विद्यार्थी म्हणून शरद पोंक्षे यांच्या कार्यक्रमाला निदर्शनं दाखवली, निषेध केला. कारण एक सर्वसामान्य विद्यार्थी म्हणून आम्हाला इथं शिवाजी महाराज असेल, बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील किंवा भारतीय संविधान असेल ह्या विषयांच्या कार्यक्रमाला नाकारतात. मात्र जे शरद पोंक्षे ज्यांनी मी नथुराम गोडसे बोलतोय ह्या नाटकात गोडसेंची भूमिका केली, त्याचप्रमाणे गोडसेंचं जे समर्थन करतात ते यांना इथं चालतात फर्ग्युसनमध्ये, आणि फुले शाहू आंबेडकर किंवा संविधान चालत नाही. म्हणजे हे एक प्रकारचं बायस्ड कॉलेज आहे, आणि आम्ही इथले विद्यार्थी म्हणून आम्हाला कोणताही न्याय मिळत नाही. त्याचप्रमाणे आम्ही इथले विद्यार्थी असून आम्हाला हकलण्यात येत आहे. मात्र बाहेरचे गुंड गर्दी करणारे लोक किंवा अंधभक्त जे असतील ते लोक इथं खुल्या वंदे मातरम गोष्ट करतात. मला वंदे मातरमबद्दल आक्षेप नाही आहे, पण तुम्ही सूडबुद्धीने अंधळ्या डोक्याने जर तुम्ही असे काही वाईट विचार घेऊन येत असाल, आणि जर आमचे DS प्रशासनाचे अध्यक्ष हेच आम्हाला आढळत असेल, त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट कोणतीच नाही. ह्या कॉलेजची स्थापना ही शाहू महाराजांनी केली, जे बहुजनांसाठी त्यांनी न्याय दिला, त्याचप्रमाणे हे कॉलेज ते पहिले अध्यक्ष आहेत या संस्थेचे, त्यांनी हे कॉलेज बहुजनांसाठी बनवलं, आज इथं फीज मागली आहे. त्याचप्रमाणे सामान्य विद्यार्थ्यांना अडवून बाहेरचे जे भाजपचे माधव भंडारे असतील किंवा संबित पात्र असतील यांना बोलवतात. त्यामुळे आम्ही या सगळ्या लोकांचा या प्रशासनाचा निषेध करतो. लोकशाहीला मानणारे विद्यार्थी आहोत. इथं या प्रकारे गेली 3 वर्ष आम्ही बघतोय की विविध विचारसरणीचे एका विशिष्ट म्हणजे हिंदुत्ववादी, मग ते संबित पात्रा असो किंवा विष्णू कोकजे असो की सुब्रमण्यम स्वामी असो, आतापर्यंत ही लोक या ठिकाणी येऊन गेली, पण आमच्या जे भारतीय संविधानाची समतेची स्वातंत्र्याची भूमिका मांडतात त्या लोकांना या कॉलेजमध्ये येऊ देत नाहीत. इव्हन या कॉलेजमध्ये संघाच्या शाखा चालवल्या जातात, पण इथं या ठिकाणी फक्त जे संविधानाचे विचार मांडतात, गांधी समजून घ्यायला या ठिकाणी विद्यार्थ्यांना परवानगी दिली जात नाही. पण गोडसेची भूमिका मांडणारे जे शरद पोंक्षे आहेत किंवा सावरकरांची जी भूमिका मांडणारे असतील तर ते त्याला परवानगी या ठिकाणी दिली जाते. आमचा एवढाच या ठिकाणी मागणी आहे, एवढंच निदर्शनाच्या माध्यमातून एवढंच इथल्या सरकारला इथल्या याला सांगणं आहे की त्यांनी महाराष्ट्र शासनाचं जे अनुदान आहे ते काढून टाकावं, आणि स्वतःच्या याच्यावरती ही संस्था चालून स्वयंसेवकाचं शिक्षण द्यावं, इकडून महाराष्ट्र शासनाचं अनुदान घ्यायचं. एवढंच नाही तर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शाहू महाराज आहेत, त्यांचा हिंदुत्वाचा राष्ट्रवाद नव्हता, त्यांचा बहुजन हिताचा राष्ट्रवाद होता, तो विचार ही संस्था विसरत आहे. आणि मी आणि पोलीस म्हणत होते की तुम्हाला इथून जात नसाल तर अटक करू, गाडीमध्ये टाकू, मारीन गिरीन, असं तसं त्यांचं म्हणणं होतं. तुम्ही या कार्यक्रमाच्या आधी पोलिसांना किंवा कॉलेजच्या, आम्ही कॉलेजला प्रशासनाला पत्र दिलं, प्राचार्याला पत्र दिले, प्राचार्य म्हणे मी प्रशासनाच्या साक्षतेने प्राचार्याला पत्र दिलं, प्राचार्य म्हणले हे काय माहिती मी आयोजक नाही, हे फर्ग्युसन कॉलेज आयोजक नाही, तुम्ही संस्थेला पत्र द्या. आम्ही संस्थेकडे गेलो, आजही पत्र आम्ही रिपोर्टरला दिले आहेत पत्र, ती संस्थेने पत्र घेतलं नाही, ती म्हणले कॉलेजला द्या, कॉलेजला द्या, अशी त्यांची चालढकल चालू होती. पोलिसांकडे आंदोलनासाठी परवानगी, आम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहोत, कॉलेजमध्ये काय करावं किंवा कुठल्या प्रकारचे आंदोलन करणं हा आमचा अधिकार आहे. पोलिसांनी कायदा व्यवस्था कॉलेजच्या बाहेर, त्यांची ती भूमिका आहे, कॉलेजच्या बाहेर करायचं असेल तर आम्ही त्या ठिकाणी परवानगी मागतो.
कॉलेजच्या कॅम्पसच्या आतमध्ये आहे. यांना हे काहीच नाही आहे. इथल्या भारताने काहीतरी गोष्ट एक शिकायला पाहिजे. आणि जो स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाचा मुद्दा जो आहे, इथं अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला असायला हवं, हीच आमची एवढी भूमिका आहे.